समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। देशात सध्या सुडाचं राजकारण सुरू असून कधी नाही तो देश मोठ्या दहशतीत आणि दबावात आहे। मोदींनी 10 वर्ष अगोदर सत्तेत येताना दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, त्यामुळे संपूर्ण देशात त्यांच्या विरोधात रोष आहे। सर्वसामान्यांसाठी तळमळ असणारा आणि अखंडपणे जनतेसाठी झटणारा, जनतेची कामे करणारे माढा लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्याचं आव्हान राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी केलंय। ते नळवळ तालुका खटाव येथील प्रचारादरम्यान बोलत होते। यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनदादा मोहिते पाटील, वडूदचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव, बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे, डॉक्टर विवेक देशमुख, युवकचे तालुका अध्यक्ष अण्णासू काकडे, इम्रान बागवान, नारायण माने आदींची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना श्री देशमुख म्हणाले की मोदींनी महागाई कमी न करता शेतकऱ्यांचं नुकसानच केलंय, त्यामुळे मोदींनी दिलेल्या उमेदवाराला मतदान न करता महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। यावेळी मदनदादा मोहिते पाटील यांनी येरळवाडी, बनपुरी आणि नडवळ येथील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न धैर्यशील भैयांच्या खासदारकीच्या माध्यमातून मार्गी लावण्याचं अभिवचन दिलंय। यावेळी वडूस बाजार समितीचे माजी संचालक युवराज झेंडे, माजी सरपंच सुरेश माने, सोसायटीचे चेअरमन यशवंत माने, दिलीप जाधव, उत्तम माने, राजूशेठ पवार, जगन्नाथ मोरे, बबन माने, भानुदास माने, सतीश माने, संजय माने, जगदीश झेंडे आणि ग्रामस्थांनी महिला मतदार बहुसंख्येनं उपस्थित होते। सूत्रसंचालन महादेव जाधव यांनी केले तर आभार राजू जाधव यांनी मानले। दरम्यान खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस युवकचे तालुकाध्यक्ष अण्णासू काकडे आणि सहकाऱ्यांनी निमसोड गटातील गणेशवाडी, करमारवाडी आणि पिंपळवाडीसह आदी गावातून होम टू होम प्रचार फेरी काढून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान करण्यासाठी जनजागृती केली आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य नारायण गलंडे, युवा नेते नानासो गलंडे, बाळासाहेब गोफणे, महादेव बुरुंगले, नवनाथ गलंडे, सचिन गलंडे, मनोहर साळुंखे, जनार्दन गलंडे, शंकर नारणवर, शंकर गलंडे, शिवाजी करमारे, पोपट गलंडे, चंदर करमारे, संदीप गलंडे, अशोक शिंगाडे, सुरेश गलंडे, अशोक घाडगे, दत्ता गलंडे आदींची उपस्थिती होती। तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ वडूस नगरपंचायतीच्या प्रभाग 12, 13 आणि 14 मध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रा आणि घरोघरी संपर्क अभियानास कार्यकर्ते आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, माजी सभापती विलासराव इंगळे, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, उपनगराध्यक्ष मनोज कुमार, माजी उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, नगरसेवक अभय देशमुख, डॉक्टर प्रशांत गोडसे, श्रीमती शशिकला देशमुख, डॉक्टर महेश माने, तानाजीराव वायदंडे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। प्रचारादरम्यान एका मुलाखतीत फिरत्या व्यावसायिक महिलेनं मोदी सरकारमुळे सर्वसामान्य व्यावसायिकांचं कंबरड कसं बोललं गेलं आहे हे आपल्या वेगळ्या भाषे शैलीत सांगितल्यानं जोरदार हशा पिकला। पाणी वाटप कमिटीमध्ये जे पाणी वाटप खतांसाठी होतं आणि ते त्यांनी कशा प्रकारे मानला नेलं, जे जे खटापूरचं पाणी आंधळी जंगलामध्ये सोडायला पाहिजे होतं, जे हंगामी ओव्हरफ्लो झालेलं पाणी आहे ते न सोडता या ठिकाणी तारळी आणि जे खटापूरचं तारळी आणि मुरमुडीचं पाणी त्या ठिकाणी सोडलं आणि हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी सोडलं आणि मानमध्ये सोडलायला पण आपला विरोध नाही, पण नेलं तर नेलं, पण त्या तिथल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्या पाण्याचा उपयोग नाही, कारण त्या आंधळी धरणाला आउटवेज नाही, दरवाजाच नाही, त्यामुळे ती पाणी तिथं स्टॉक झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने खटावच्या शेतकऱ्यांच्यावरती मोठा अन्याय झालेला आहे आणि मानमधल्या सुद्धा शेतकऱ्यांना त्या पाण्याचा उपयोग नाही, म्हणजे हा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा दाखवण्यासाठी की मी किती मोठा आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी पाणी नेऊन खटावची जनता पाण्यापासून वंचित ठेवली आणि धड मानच्या जनतेलाही त्या पाण्याचा उपयोग झाला नाही, फक्त ह्यांना मजुरी वगैरे व्हायचं आहे ह्याच्यासाठी या ठिकाणी लाखो शेतकऱ्यांचं नुकसान केलं, अशा या खासदार आमदारांना आता आपला स्वाभिमान दाखवण्याची वेळ आलेली आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांची चिन्ह आहे, निवडणुकीला उभे राहिलेलं आहे, त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा मनुष्य, तर त्या उमेदवारांना आपण आपलं बहुमल मत द्यावं अशी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो। महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी आज संपूर्ण 12, 13 आणि 14 या वार्डामध्ये वडूजमध्ये आम्ही रॅली काढलेली आहे, घराघरामध्ये आम्ही पोहोचायचा प्रयत्न करतो आहे, ज्या ज्या ठिकाणी जातो आहे त्या त्या ठिकाणी तुतारीला प्रचंड रिस्पॉन्स लोकांच्याकडून येतो आहे, लोकांनी मनामध्ये घेतला आहे की यावर्षी तुतारी वाजवायची,
आणि त्या पद्धतीनं सर्व ठिकाणी लोक आम्हाला बोलतायत. निश्चितपणानं महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय होईल असे आम्हाला खात्री वाटते. निवडणुकीच्या संदर्भानं, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भानं आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज वडूज शहरामध्ये घर टू घर जाऊन आम्ही आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. आमचे नेते आदरणीय देशमुख साहेब, मदनदादा मोहिते पाटील, शशिकलाताई देशमुख, तसेच वडूजचे उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारगडचे सर्व कार्यकर्ते या प्रचारासाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांचा आभार मानतो आणि जनतेतून येणारा रिस्पॉन्स बघता धैर्यशील भैया हे आपल्या माढा मतदारसंघाचे खासदार होतील यात मला कुठली शंका वाटत नाही. 2024 माढा लोकसभेसाठी आपले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना वडूजमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतोय. घराघरात लोकांनी ठरवलेलं आहे की तुतारीशिवाय आता पर्याय नाही. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या विद्यमान खासदारांनी वडूजकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती, गेल्या 5 वर्षात वडूजमध्ये एकही विकास काम विद्यमान खासदारांनी उभं केलं नाही आणि खासदार कोण आहे हे सुद्धा वडूज शहराच्या नागरिकांना माहीत नाही. त्याचा जबरदस्त प्रत्युत्तर येणाऱ्या 7 तारखेच्या इलेक्शनला वडूजकर देतील असे मला ठाम विश्वास आहे. दादा मोहिते पाटील यांच्यासाठी सर्व मान खटाव हे वडूजची जनता ही तुतारी या चिन्हासमोर मतदान करून त्यांना बहुमताने निवडून देईल आणि सर्व जनतेचा कौल असा आहे आणि परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे धैर्यशील दादा पाटील, धैर्यशील मोहिते पाटील चांगल्या मताने निवडून येतील असा मला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. तरी आम्ही वडूजमध्ये घर टू घर असा प्रचार आजपासून आमचे आदरणीय नेते प्रभाकर देशमुख साहेब यांच्या बरोबर आम्ही आज प्रचाराला सुरुवात केली. आम्हाला प्रचाराचा खूप मोठा प्रतिसाद आहे. लोकांचं प्रत्येकाचं मत आणि कल हे आपल्या तुतारीला निवडून द्यायच्या त्यांच्या मनामध्ये निश्चय आहे आणि ह्या वेळेला नक्की धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि विकास कामाच्या दृष्टीने माणूस त्यांच्याकडे बघत आहे आणि परिवर्तन हा जनतेला पाहिजेच आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र येऊन धैर्यशील मोहिते पाटीलना वकिलांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत आणि आम्ही त्यांच्या बरोबरीनं त्यांना साथ देत आहे आणि ते निश्चितच निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. आत्ताची जी निवडणूक आहे ही लोकसभेची आहे आणि लोकसभेमध्ये आपल्याकडला खासदार निवडून पाठवणं हे आता मतदारांचं काम आहे. आता संविधान वाचवण्याच्या दृष्टीनं आणि देश वाचवण्याच्या दृष्टीनं विकास आघाडीची आमच्या जास्त येणं आणि देशात आपलं राज्य प्रस्थापित करणं हे आता जनतेचं काम आहे आणि जनतेच्या मनात आहे ते आणि ते प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी आम्ही हे सगळं प्रचार फेरी काढत आहोत. काय आज काय मोदीजी नुसतं फिरतात सगळे म्हणजे त्या ते जरा महाराष्ट्रात इतकं नको भरपूर सभा रोज 4-3-4 म्हणजे त्यांना कळून चुकलं आहे की आता आपला पराभव दिसतोय म्हणून ते जरा जास्त प्रयत्न करत आहेत. पण आपणही सगळ्यांनी सावध असलं पाहिजे त्या ज्या पद्धतीनं प्रचार करून लोकांची फसवणूक करत आहे ते लोकांनी कुठं पुसलं ना पाहिजे. सगळे पक्षांनी आपल्या विकास आघाडीतल्या एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं आणि आता संधी जी आहे लोकांचं जे मत आहे पवारसाहेबांच्याबद्दल तुतारीबद्दल जे मत आहे ते अतिशय चांगलं आहे आणि पवारसाहेबांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता लोक शेतकरी आणि तरुण वर्ग पाठीशी आहे. या संधीचा फायदा सगळ्या आपण कार्यकर्त्यांनी घेऊन मतदान एकत्र कसं जास्तीत जास्त करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही गाव पातळीवर आता प्रचार फेरी काढून लोकांच्या जागृती निर्माण करीत आहोत. आपण या ठिकाणी आपल्या खटाव तालुक्यातून आपल्या मतदारसंघातून म्हणजे खटाव मतदारसंघातून माण मतदारसंघातून सगळ्यात जास्तीत जास्त मतदान आपण धैर्यशील पाटलांना देऊन आपण उमेदवारांना विजयी करणार आहोत आणि विजय
आज धैर्यशील मैते पाटील यांच्या प्रचारानिमित्त वडूज या ठिकाणी घर टू घर प्रचार ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झालेला आहे. येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वडोजकराकडून उत्स्फूर्त प्रतिसाद या निवडणुकीसाठी मिळत आहे. असे बघता येणाऱ्या निवडणुकीत तुतारी हे चिन्ह जोरदार माढा मतदारसंघात वाजणार आहे याची गॅरंटी आम्हाला पूर्णपणे आहे. पुढचं दिलं करते माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज ह्या वडोजनगरीमध्ये आम्ही घर टू घर प्रसार यंत्रणा राबवतो आहे. निश्चितच ही निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे. सर्वांना ज्या अडचणीला सामोरे जावं लागतं आहे त्याचा रोष ह्या सरकारविरोधात आहे. त्यामुळे लोकांच्यामध्ये खूप मोठी अशी नाराजी आणि त्यातून झालेला मोठा विरोध त्या निमित्तानं जनतेसमोर आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या निवडणुकीच्या माध्यमातून धैर्यशील दादा मोहिते पाटील भैया हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि निश्चितच ह्या वडोत्सव वाटा हा खूप मोठा असणार आहे. कारण आपण पाहिलं असेल सर्व क्षेत्रामध्ये कृषी असेल, आरोग्य असेल, महिला सबलीकरण असेल, शिक्षण असेल, या सर्व क्षेत्रामध्ये अतिशय चुकीची धोरणं ह्या सरकारनं राबवलेली आहेत. त्यामुळे ह्या सरकारला आत्ताच थांबवून काळाची गरज आहे. त्यामुळं आम्ही सर्वजण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना लोकसभेमध्ये आम्ही नक्कीच पाठवू. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हासमोरील बटन दाबून भैयांना मोठ्या ताकदीनं विजय करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी नडवळ वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.